अमरावती जिल्ह्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवली त्यावर आमदार बळवंत वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गांधी चौक येथे विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभा करण्यात आला होता. विनापरवानगी पुतळा उभा केल्याने पालिका प्रशासनाने पुतळा हटवला. मात्र त्यानंतर शिवप्रेमी सामाजिक संघटना एकत्र येऊन पालिकेवर धडक देत होती व घोषणाबाजी करत काँग्रेसला शिवाजी महाराजांचा पुतळा नकोय का अशी भूमिका घेत आक्रमक झाले होते. यावर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे त्यांची भूमिका स्पष्ट करत बोलले की शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या पूर्ण करून आपण पुतळा उभा करू शकतो. दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या संदर्भात मी आमदार म्हणून किंवा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर एकंदरीत काँग्रेस पक्षाची अशी कुठलीच भूमिका नाही की पुतळा हटवा म्हणून. तो पुतळा विनापरवानगीनं बसवला होता, त्याच्यामुळे प्रशासनातनं तो पुतळा हटवण्याच्या संदर्भात कारवाई केली आणि विनाकारण मला आमदार म्हणून आणि काँग्रेस पक्षाला आणि पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना विनाकारण बदनाम करण्याचा यांनी घाट घातलेला आहे. पुढील निवडणुका म्हणा किंवा इतर बाबी म्हणून च्या संदर्भात आम्हाला फक्त नुसतं बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे आणि ते माझेच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे नाही देशाचे दैवत आहे. त्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही कुठलीच वेगळी भूमिका घेणार नाही किंवा घेतली नाही. आता नव्यानं जर पुतळा जर परवानगीसाठी आला तर तुम्ही त्यासाठी तुमची काय भूमिका राहणार? निश्चितच शिवाजी महाराज, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे आणि ते दैवत त्या दैवताचा पुतळा दर्यापुरात असणं हे अतिशय चांगली बाब आहे. त्या पुतळ्याच्या संदर्भात जर रितसर परवानगीच्या संदर्भात काही विषय असले तर मी पुढाकार घेईल, हे तेवढंच करा.